नमस्कार, हर्ष पाटील रेसिपी या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चणा डाळीची भजी ही रेसिपी। चला मग साहित्य बघूया। एक वाटी चणा डाळ, पाव वाटी मूग डाळ 8 ते 9 तास भिजून घेतली आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। मीडियम साइजचा एक कांदा घेतलेला आहे, अर्धा कांदा चिरून घेतला आहे आणि अर्धा कांदा किसून घेतला आहे। 2 हिरवी मिरची, 4 लसूण पाकळी आणि 1/2 इंच आलं, आवडीनुसार कोथिंबीर, 1/2 इंच आलं किसलेलं, 1/2 चमच हिंग, 1 छोटा चमच धना पावडर, 1/2 चमच हळद, 1 छोटा चमच ओवा, 1 मोठा चमच कस्तुरी मेथी, 3 ते 4 हिरवी मिरची कट केलेली, 1/2 चमच सोडा, 2 मोठे चमच बेसन पीठ, 1 मोठा चमच तांदळाचं पीठ। भिजवलेली डाळ, मिरची, आलं, लसूण हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटताना हे डाळीचंच पाणी आहे, भिजत टाकलेलं डाळीचं पाणी 1-2 चमच घेतले वाटायला। ही डाळ आता आपल्याला फेटून घ्यायची, मिक्स करून घ्यायचे 7 ते 8 मिनिट, 1-7 असंच फिरवायचं आहे फुलेपर्यंत। चार ते पाच मिनिट झाले आहेत, पीठ जस जसं आपण फिरवत जातो तो फ्लफी होत जातो, फुलत जातो पीठ, कलर पण चेंज झालेला आहे। अजून 2 ते 3 मिनिट करून घेऊया। 7 ते 8 मिनिट झाले आहेत। हिंग किसलेलं आलं, धना पावडर, हळद, ओवा, मिरची कट केलेली, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, चिरलेला कांदा, किसलेला कांदा मिक्स करून घेऊया। आवडीनुसार कोथिंबीर पण, सोडा खायचा, थोडं पाणी सोड्यावर, कस्तुरी मेथी, मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया, मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य मिक्स करून झालं आहे। तेल गरम झालं आहे, तळून घेऊया। मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे। एक 1.5 मिनिट झाले आहे, आपण पलटी करून घेऊया। 1.5 मिनिट झाले आहे, दुसऱ्या बाजूने पण तळून घेतले आहेत, काढून घेऊया।
डाळ भजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।